नमस्कार, मी संगीता तडे। आजच्या ग्रेट भेटमध्ये आपण भेटणार आहोत कोहिनूर उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल सर। नमस्कार। नमस्कार संगीता। सर्वात प्रथम तर आत्ताच तुमचा वाढदिवस होऊन गेला, तर आपला आवाजचे प्रेक्षक आणि आपला आवाजची पूर्ण टीम यांच्याकडनं आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद। आजच्या ग्रेट भेट मध्ये आपण काही अशा खेळीमेळीच्या चर्चा करणार आहोत। असा इंटरव्ह्यू नाही म्हणता येणार, पण आम्हाला तुमचं पूर्ण जीवन प्रवास ऐकायला आवडेल। तर म्हणतात ना, घर बांधणी ते समाज बांधणी, असा अर्थपूर्ण प्रवास तुम्ही केलेला आहे। आणि त्याच्यातील पहिला प्रश्न माझा तुम्हाला असं असेल की उद्योग क्षेत्रात तुमचा प्रवेश कसा झाला? खरं तर मी कॉलेज 1976-77 साली सोडलं आणि नंतर किराणा दुकानात माझ्या वडिलांबरोबर मी व्यवसाय करत होतो। मला किराणा व्यवसाय आवडत नव्हता। मला असं वाटायचं नेहमी की मोठं काहीतरी करावं। बोपोडीत आमचं किराणा मालाचं दुकान होतं, तर त्यात एक थोडंसं एक टप्पा वर म्हणून मी हॉटेल सप्लाय सुरू केला। त्यातही मला योग्य नाही वाटलं, तर मग मी पिंपरी चिंचवडमधल्या ज्या इंडस्ट्रीयल कॅन्टीन्स आहे, टेल्को, फिलिप्स, वल्कन लेवल, या कॅन्टीनना किराणा माल पुरवायचा व्यवसाय सुरू केला। आणि त्यामुळे मग त्या धंद्यात हळूहळू जम बसायला लागला। सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अडचणीवर मात करत करत एक काळ असा आला की पिंपरी चिंचवडमधल्या बऱ्याचशा मोठमोठ्या कंपन्यांच्या कॅन्टीनला सर्वात बेस्ट क्वालिटी पुरवणारं सप्लायर म्हणून आमचं त्यावेळा गोयल सेल्स कॉर्पोरेशन नावानं होतं। आणि तिथनं त्या धंद्याची मुहूर्तवेढ रोवली गेली। खरं तर मला पॉलिटिक्समध्ये जायचं होतं, पण माझ्या आईचा फार विरोध होता। ती म्हणली पॉलिटिक्समध्ये नाही जायचं काही केलं तरी। आणि मग मला वडील म्हणायला लागला, तू महिना 5,000 रुपये कमवलं तरी चालेल, पण तू काहीतरी कमव, कारण माझं सामाजिक कार्य आणि पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट असल्यामुळे व्यवसायाकडे तेवढं दुर्लक्ष व्हायचं। पण त्यांनी ती अट घातल्यामुळे आणि माझं लग्नही झालं होतं तेव्हा, 1974 साली माझं लग्न झालं होतं, तर मिसेसही म्हणायची की काय सारखं घरी नावं ठेवतात तुम्हाला, काहीतरी तुम्ही करा, पैसे कमवा, घरच्याने बरं वाटेल, मलाही आवडेल। तुम्हाला लोक बोलतात तू घरचे तर मला आवडत नाही, तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही। आणि मग मी तसा माझा जो प्रवास आहे हा सुरू झाला। त्यातनं मी काहीतरी पैसे कमवले टेल्कोमध्ये आणि इतर कंपन्यांमध्ये। ते करत असताना त्यातनं जो नफा झाला त्यातनं मी माझं स्वतःचं घर बांधलं। बोपोडी येथे 2 मजली बिल्डिंग बांधली। बिल्डिंग बांधत असताना त्या काळात मला असं वाटलं की किराणा धंद्यापेक्षा हा जो हार्डवेअरचा धंदा आहे तो खूप चांगला मला वाटला आणि त्यात मार्जिन खूप होतं। किराणा धंद्यामध्ये तेल, साखर याच्यामध्ये एक लिमिटेड प्रॉफिट असतो, पण हार्डवेअरच्या धंद्यातलं प्रॉफिट कोणाला कळत नाही। कारण मी जेव्हा भोरगाळेला खरेदीला जायचो त्यावेळेला मी खूप बार्गेनिंग करायचो, तेव्हा लक्षात आलं की आता आपण या व्यवसायात जावं। तर मी 3 ठिकाणी त्यावेळेला सर्वे केला, एक कोथरूडला, दुसरा पुण्यामधल्या आपल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये आणि नगर रोडला वगैरे। तर मला असं लक्षात आलं की पिंपरी चिंचवड हा उद्योगामध्ये विकसित होतो, इंडस्ट्रीज वाढत आहेत, लोकसंख्या वाढत आहे, तर तिथं आपण चालू करावं, कारण प्राधिकरण नुकतं तेव्हा सुरू झालं होतं। 5 मे 1983 मी ठरवलं की आपल्याला व्यवसाय चेंज करायचा आहे। 15 मे 1983 कोहिनूरची स्थापना झाली आणि माझ्याकडे 3 लाख रुपये तेव्हा भांडवलं होतं। 3 लाखावरनं आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला। त्याच्या आधीची एक गोष्ट गमतीशीर तुम्हाला सांगायला मला आवडेल सगळ्यांनाही, की मी जेव्हा टेल्कोचा बिझनेस सुरू केला तेव्हा वडिलांनी मला 20,000 रुपये भांडवल दिलं होतं आणि त्यांनी 1 वर्षानंतर मला म्हटले, अरे माझे ते 20,000 रुपये परत दे। तर मी देवायला गेलो ते म्हणले, नाही 2400 रुपये वर अजून दे। तर 22,400 रुपये व्याजासकट माझ्या वडिलांनी माझ्याकडनं परत घेतले। त्यावेळेला तर मला खूप राग आला वडिलांचा, कारण आपले वडील असून आपल्याकडनं व्याज घेतात। पण त्यांची ती बाब जी आहे आजही माझ्या आयुष्यात गाठ बांधून आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये आपण व्याजाचा हिशोब लावलाच पाहिजे। मग रिलेशन मातपिताचं असो किंवा मित्रमैत्रिणीचं असो किंवा नातेवाईकांचं असो, फार मोठा धडा या निमित्ताने मला मिळाला। आणि त्यानंतरची सगळी प्रगती जी आहे ती शून्यातनं, म्हणजे माझ्याकडं 20,000 दिलेले त्यांनी परत घेतले आणि त्यानंतरचा सगळा प्रवास हा स्वतःच्या हिमतीवर आपण करत आलो
अर्थातच सगळ्यांचं प्रेम आणि आईवडिलांचा आशीर्वाद तर होताच. आणि असं करता करता मी कोहिनूरचा बिझनेस सुरू केला. पहिल्या वर्षी लॉस झाला मला त्याच्यामध्ये, कारण जास्त नॉलेज नव्हतं. पण माझी सवय की असं कुठे मी हार मानत नाही. आणि खूप मग म्हटलं काय करण्यासाठी काय करावं लागेल, बिझनेस आपल्याला जर या व्यवसायात उडी घ्यायची असेल तर. मग मी ठरवलं की माझे स्पर्धक काय करतात, 8 वाजता दुकान उघडतात, तर मी 7 वाजता दुकान उघडायला लागलो. माझे स्पर्धक 1 वाजता दुकान बंद करतात आणि 2:30 उघडतात, मग मी 1 ते 2:30 बी चालू करायचो. ते 7 वाजता संध्याकाळी बंद करतात, तर मी रात्री 10 वाजेपर्यंत चालू ठेवलो. उद्देश एवढाच होता की ते जे टायमिंग आहे त्यांचं दुकान बंदचं, ते नवीन कस्टमर मला मिळावेत आणि त्या कस्टमरला माझी ओळख व्हावी, हा त्यामागचा उद्देश होता. आणि म्हणून 1983 पासून ते 1995 पर्यंत सकाळी 7 वाजता मी दुकान उघडायचो कोहिनूर एजन्सी, आणि रात्री 10 वाजता बंद करायचो. म्हणजे सकाळी 7 ते 10-15 तासाचं काम मी कोहिनूरमध्ये केलं आहे. आणि अत्यंत प्रामाणिकपणे हार्डवेअरच्या धंद्यात फसवणूक खूप होते. फर्स्ट क्वालिटी, सेकंड क्वालिटी, थर्ड क्वालिटी, त्या भागातले काही व्यापारी थर्ड क्वालिटीला फर्स्ट क्वालिटी म्हणून विकायचे, लोकांची फसवणूक व्हायची. पण मी सर्वांना तिथं शिकवलं की ही फर्स्ट क्वालिटी आहे, ही सेकंड आहे, ही थर्ड आहे, याच्यावर अशी खूण असते, याच्यावर अशी खूण असते. आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक कॉपरी सोसायट्या त्यावेळेला सुरुवात जस्ट झाली होती. तर त्यानंतर एक सोसायटी माझ्याकडे आली, त्यांना इतका आनंद वाटला. त्यांच्यामुळे जवळजवळ 25-30 सोसायट्यांनी माझ्याकडनंच हार्डवेअरचं मटेरियल घेतलं आणि व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात वाढत गेला. आणि असं करता करता कोहिनूरचा जो जन्म झाला, सचोटी प्रामाणिकपणा काम करणं आणि योग्य सर्व्हिस, आफ्टर सेल सर्व्हिस लोकांना देणं आणि लोकांचा विश्वास, यामुळे कोहिनूरचं नाव खूप अल्पावधी तिथं जो लॉस माझा धंदा झालेला होता तो नफ्यामध्ये गेला. आणि करता करता 1998-97 पर्यंत जवळजवळ 15 वर्ष खूप कष्ट केले पिंपरी चिंचवड भागामध्ये. आणि पिंपरी चिंचवडकरच्या नागरिकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्या याला दाद दिली. आणि त्यामुळे हा धंदा इतका वाढला, एक काळ असा आला की दॅट टाईम आय वॉज नंबर 1 इन पिंपरी चिंचवड. केवळ आणि केवळ प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि लोकांचं प्रेम यामुळे हे करू शकलो. आणि हा असाच धंदा वाढत चालला आहे आता. म्हणतात ना वृक्षाचा वटवृक्ष कसा झाला, आता तुम्ही हा प्रवास पाहिलेलाच आहे. आणि पिंपरी चिंचवड आणि पुणेच्या बॉर्डरवरती म्हणजे दापोडीमध्ये तुम्ही दापोडीतून तुम्ही ही सुरुवात केली. आणि त्या 1974 ते 1983 म्हणजे त्यावेळची 20,000 म्हणजे आत्ताची खूप मोठी रक्कम आहे, म्हणजे ती 20,000 ही रक्कमसुद्धा खूप मोठी होती. आणि त्यातून केलेली सुरुवात आणि त्याचं दिलेलं व्याज, म्हणजे त्याच्यातून एक धडा तुम्ही शिकले. आणि म्हणतो ना पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये कोहिनूर ग्रुपचा खूप मोठा हात आहे. आणि तर हा वटवृक्ष आता इतका मोठा होत चाललेला आहे ते तर पूर्ण पिंपरी चिंचवड काय पुणेकर सगळे मानतातच आहे. जसं तुम्ही व्यवसाय बिल्डर म्हणून पुढे आले, तसं तुम्ही 25 वर्ष कॉस्मस बँकेमध्येही संचालक पदावर होते, तर तो प्रवास कसा होता? खरं सांगू ही तशी एक मला सांगायचं लोकांना आवडेल, माझ्या मनात एखादी गोष्ट आली ना तर ती पूर्ण करतो. म्हणजे मी संकल्प करतो की हे मला करायचं आहे. 1974 साली मी कॉस्मस बँकेत माझं अकाउंट उघडलं, त्या बोर्डावर संचालकांनी नावं पाहिली आणि माझ्या मनात विचार आला की अरे हे लोक जर संचालक होऊ शकतात मी का होऊ शकत नाही. आणि तो विचार मी मनात ठेवला आणि मला 1994 साली संचालक होण्यासाठी संचालक त्यावेळेच्या संचालक मंडळाने विनंती केली आणि मी उभा राहिलो. आणि जेव्हा मी बँकेत गेलो तेव्हा कॉस्मस बँक 38व्या क्रमांक होती भारतात. 235 कोटीचा आमचा सेटअप होता आणि जवळजवळ 18 शाखा आमच्या महाराष्ट्रात होत्या. पण त्यावेळेला मी आमच्या भाषणात सांगितलं होतं की आपल्याला 1 व्हायचं भारतामध्ये. तर आमच्यापैकी बरेच लोक मला हसत होते की काय स्वप्न बघतो हा. पण म्हणलं नाही, मी आपल्याला करायचं सर्वांना, म्हणजे एकटा मनुष्य कोणी काय करू शकत नाही, पण सगळ्यांनी सपोर्ट केला तर आपण होईल. आणि असं करता करता बँकेमधल्या ज्या काही अनेक चांगल्या गोष्टी करायच्या होत्या, उदाहरणार्थ आमच्या कामगारांचे पगार वाढ, त्यांचे ड्रेस कोड, आमच्या ब्रांचेसचं नूतनीकरण, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश, मल्टीनॅशनल कंपन्या किंवा प्रायव्हेट सेक्टर बँका ज्या सर्व्हिस देत होत्या त्या सर्व्हिस आपण द्यावं कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून, तर हे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आणल्या तर बँकेची प्रगती होत गेली आणि बँक हळूहळू वाढायला सुरुवात झाली.
235 कोटी जी बँक, नंतर आम्ही RTGS केलं, हा डीमॅट अकाउंट कॉपरेटिव्ह अलाउड ते केले, आम्ही करन्सी चेस्ट आणला. करन्सी चेस्ट फक्त नॅशनल बँकांना मिळतो, पण पुण्यामध्ये कॉसमॉस बँकेचाच कॉपरेटिव्हमध्ये करन्सी चेस्ट आहे. नवीन बिल्डिंग बांधली कॉसमॉस टावर, ही जवळजवळ अख्ख्या भारतामध्ये कुठल्याही कॉपरेटिव्ह बँकेची नाही आहे. तर असं एक करत जात असता आज बँक एवढ्या मोठ्या प्रमाणात गेली. पण मी त्यावेळेस ठरवलं होतं की मी 25 वर्षच बँकेत काम करणार, त्यानंतर सोडून देणार. आणि मला आनंद वाटतो आज सगळ्यांशी शेअर करायला की मी जेव्हा चेअरमनशिप सोडली, 235 कोटीची बँक 27,380 कोटीपर्यंत गेली आणि अख्ख्या भारतामध्ये 7 राज्यांमध्ये जवळजवळ 140 शाखा झाल्या. आणि कॉपरेटिव्ह बँक आम्ही जे कॉसमॉस टावर बांधलं ते आजही संपूर्ण भारतात कुठल्याही कॉपरेटिव्ह बँकेचं असं कॉसमॉस टावर नाही आहे. आणि जवळजवळ 3,300 कर्मचारी आज माझ्या बँकेत काम करतात. पण माझं एक तत्व आहे की कुठल्याही संस्थेत आपण चिटकून राहायचं नाही, नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे. आणि 2 वर्षापूर्वी म्हणजे 2019 31 डिसेंबरला मी ती बँक सोडलं, म्हणजे बस झालं, आता नवीन रक्ताला वाव मिळालं पाहिजे त्या दिवशी. तर तो एक जीवनप्रवास. आणि भारत 38 नंबरवर 2 नंबरवर येणं हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं. 1 नंबर आली असती, पण काही गोष्टी आमच्या चुकल्या असतील कदाचित, कारण दुसरी सारस्वत बँक 1 नंबरवर आहे आणि आम्ही 2 नंबर राहिलो. तर हा एक आनंद जो आहे ना आयुष्यातला, फार मोठा आनंद आहे. आणि ते काम केल्याचं खूप मोठं समाधान मला मिळालं. जसं कोहिनूर हिरा आहे नावाप्रमाणेच, तसंच कोहिनूर ग्रुपचं तुम्ही सर्वे सर्वा कृष्णकुमार गोयल कोहिनूर हिऱ्याप्रमाणेच ते नाव चमकत आहे. सर, तुमच्या आयुष्यात आनंदाचा दिवस कोणता? जेव्हा बँक भारतात 2 नंबरवर आली तो आनंदाचा दिवस होता. माझी मुलांची लग्न झाली, मुलींची लग्न झाली, आपण एक सासरे झालो, याचा जो एक आनंद आहे जो आयुष्यात सगळ्यांना हवा असं वाटतो तो होता. आणि जेव्हा मी ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या त्या साध्य झाल्या तो एक आनंदाचा दिवस होता. 3 गोष्टी मी ठरवल्या होत्या. एक तर बँकेमध्ये आपण संचालक व्हावं, तिथं मी अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक झालो. जवळजवळ 3 वेळा अध्यक्ष, 6 वेळा उपाध्यक्ष आणि संचालक आलो. ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेचं मला अध्यक्ष व्हायचं होतं. त्या विषयावर मी येणारच आहे, पण तुम्ही आता विषय काढलास तर म्हणजे जे तुमचे स्वप्न होते, एक तर व्यावसायिक, त्यानंतर संचालक, बँकेचे संचालक आणि पुन्हा आता एज्युकेशन. आणि खरंच ती गोष्ट खूप महत्त्वाची की ज्या शाळेत आपण शिकलो आणि त्या शाळेचा अध्यक्ष म्हणून तुम्ही तिथे आहात, म्हणजे तुमच्यासाठी खरंच ही प्राऊड मुमेंट आहे. पण ह्याचं सगळ्या श्रेय तुम्ही कोणाला देताय? नाही, खरं म्हणजे सर्व गोष्टीचं श्रेय मी माझ्या आईला देईन. कारण आमची अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. आम्ही 4 भाऊ 5 बहिणी, 9 जण घरात आहेत, वडील एकटे कमवणारे. पण आणि अत्यंत गरिबीमध्ये आम्ही दिवस काढलेले. मला गरिबीची लाज वाटत नाही बिलकुल, सुद्धा बोलतानाही वाटत नाही. कारण माणसाने नेहमी जमिनीवर राहावं असं मी नेहमी म्हणतो. माझ्या मुलांनाही तीच सांगतो मी, आपण किती जरी मोठे झालो तरी आपण जमिनीवरून चाललो तर आपल्याला लोकांची दुःख कळतील, हवेत वाहून चालणार नाही. आणि आईने तीच शिकवण दिली. आणि त्या शिकवणीमुळे एक पाया भक्कम झाला की जे काही करायचं ते चांगलं काम करायचं, जे मनात योजलं ते व्हायलाच पाहिजे. आणि तिचा जो आशीर्वाद आहे ना की तू कुठेही गेला तर सक्सेस होशील, हे ज्यावेळेला ती सांगायची त्यावेळेला मला वाटायचं काय ही आई नेहमी आपलं मला चढवत असते, माझ्याकडे काहीच नाही, आपण तर एकदम कफल्लक. त्यावेळेला फायनान्शियल स्थिती अत्यंत डाऊन, आणि ती म्हणे तू काय म्हणत आणि ते होईल, असं कसं होईल, आपल्याकडे तर काहीच नाही. पण तिचे जे आशीर्वाद आहे ना ते आजही मला आठवतात. आणि कुठेही ते कमी पडलं नाही, त्या गोष्टीचा आनंद खूप आहे. मला वाटते त्यामुळेच तुम्ही आईच्या नावाने बऱ्याचशा शिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत. माझं मी एकदा कॉलेजमध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा ते नावं वाचली, गरवारे कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, SNDT कॉलेज. तर मला असं वाटलं की अरे ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपण या जगात असू वगैरे नसू, पण त्या आईवडिलांच्या नावाने जर आपल्याला काही करता आलं तर आपण नक्की करूया. आणि मी ठरवलं की माझ्या आयुष्यात आईच्या नावाने शाळा, कॉलेज, ज्युनियर कॉलेज मी करेन. आणि त्यामुळेच चिंचवडला चंद्रकला किशोरीलाल गोयल ज्युनियर प्राथमिक शाळा आहे, दापोडीला चंद्रकला किशोरीलाल गोयल महाविद्यालय आहे, आणि आमच्या खडकीमध्ये खडकी शिक्षण संस्थेमध्ये चंद्रकला किशोरीलाल गोयल ज्युनियर कॉलेज आहे. आणि चतुर्शिंगी येथे एक मोठा हॉल, सांस्कृतिक भवन आईच्या नावाने आम्ही बांधले. आईच्या नावानेच आता एक आमचं कुलदेवी आहे, तिथे जवळजवळ 150 किलो चांदीचं आम्ही त्यांचं कुलदेवीचं मंदिर तिथं आईच्या नावानेच आम्ही तिथं दान केलेलं आहे.
आईच्या नावाने राम गणेश गडकरी स्पर्धा चालतात, नाट्य स्पर्धा. खूप आईच्या नावाने जे काही आहे आम्ही सी के गोयल प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप गोष्टी समाजामध्ये करतो, की जेणेकरून गरीब मुलांना किंवा ज्यांना गरज आहे, गरीब नाही म्हणता येणार, निकट गरजवंतांना आपण मदत करावी हा त्यामागचा उद्देश असतो. त्या दृष्टीने अनेकविध कार्यक्रम आम्ही पुण्यात करत असतो. समाजकारण करता करता व्यवसायामध्ये, म्हणजेच बांधकाम व्यावसायिक म्हणून सरांचं नाव आहे आणि त्या कोहिनूर ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी 6,000 कुटुंबांना हक्काची घरं मिळवून दिलेली आहेत. सर, या प्रवासाबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा. हार्डवेअरचं दुकान जेव्हा होतं तेव्हा माझ्याकडे बरेच बिल्डर सामान घ्यायला यायचं आणि आल्यानंतर 2-3 वर्षांमध्ये मला वाटायचं की ते स्कूटरवर यायचे नाही, मारुती घेऊन जायचे. मारुती नंतर यायला लागले तर मला वाटलं या व्यवसायातही फायदा असावा. आणि मी ऑपॉर्च्युनिस्ट आहे, संधी म्हणजे जिथे मला असं वाटेल की या धंद्यापेक्षा या धंद्यात जास्त पैसे मिळतात मी इमिजिएट तिथं टर्न होत असतो. पण हे करत असताना ज्या व्यवसायात आपण असू तिथं नंबर 1 असलं पाहिजे. आणि त्याचं कारण फक्त योग्य वेळेला डिलिव्हरी देणं, योग्य किमतीत देणं, शब्दाला बांधील राहणं आणि चांगल्या क्वालिटीची घरं बनवणं हा माझा उद्देश होता. आणि त्या उद्देशाच्या माध्यमातून कोहिनूर ग्रुपने जेव्हा घर बांधणीमध्ये प्रवेश केला तर तेव्हा मला असं आजही आठवते, 2002 साली मी पिंपळे सौदागरला शुभश्री वुड्स नावाने रो हाऊसेसची सोसायटी बनवली. मला वाटतं आजही महाराष्ट्रामध्ये 300 रो हाऊसची सोसायटी नाही आहे. 111,111 मी रो हाऊस लोकांना विकले आणि ते माझ्या घरात 14.5 लाखाला पडले. कारण जेव्हा मी 11 लाखाला बुकिंग सुरू केलं रो हाऊसचं तेव्हा स्टीलचा रेट 12 रुपये किलो होता, तो 22 झाल्यानंतर 32 झाला आणि 100 रुपये होतं जो सिमेंटचं पोतं 200 रुपये झालं. त्या पण कोणाही रो हाऊसवाल्याकडनं 1 रुपयासुद्धा मी वाढून नाही घेतला. 11 लाखाला दिलेला शब्द मी 11 लाखाला दिला. आज जे 11 लाखाला ज्यांना देतात ते 1 कोटी 10 लाखाला विकतात रो हाऊस. तर दिलेला शब्द पाळणं, चांगली क्वालिटीची कामं करणं, वेळेवर ताबा देणं आणि आपला व्यवहार चांगला ठेवणं आणि विक्री पश्चात सेवा हे आत्ता मी नवीन सुरू केलं आहे. शुभ सदा सुखी रहो ही आमची स्कीम आहे. या स्कीमच्या माध्यमातून जेव्हा आम्ही फ्लॅटचा ताबा देतो त्यानंतर 3 वर्ष त्या याच्यात काही अडचण आली तर तुम्ही एक ॲपवर आमचं कंप्लेंट दाखल करायची, त्याच्यावर आमची माणसं 48 आवर्समध्ये तुमची कंप्लेंट संपवतात. आणि असं करता करता पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, PMRD असेल, आमच्या खूप स्कीम झाल्या. आता सगळ्यात बेस्ट स्कीम तर आमची मध्यमवर्गीयांसाठी, गरीब लोकांसाठी जी बांधली होती अभिमान होम्स, खरं म्हणजे 2200 रुपये स्क्वेअर फुटाने आम्ही तिथं फ्लॅटचं बुकिंग सुरू केलं होतं आणि इतक्या सुविधा दिल्या जे म्हणजे ज्या लोकांनी अपेक्षा केल्या नव्हत्या त्याच्यापेक्षा चांगल्या सुविधा त्यांना तिथं आम्ही दिल्यात. 1200 फ्लॅटपैकी 1100 फ्लॅट विकले गेले, 900 फॅमिलीज तिथे राहायला आल्या आणि इतक्या सुंदर ती स्कीम साईबाबा मंदिरासमोर आम्ही मुंबई नावाने जाहिरात केली होती आणि अभिमान होम नावाने ती छोटी टाउनशिप आम्ही तळेगावच्या शिरगाव येथे सुरू केलेली आहे. त्याप्रमाणे ताथोडे असेल, सूस असेल, पिंपरी असेल, चिंचवड असेल, भोसरी असेल, निगडी असेल किंवा पुण्यात बिबीवाडी असेल, BT कवडे रोड असेल, हिंजवडीमध्ये मान असेल, म्हणजे सूस असेल, प्रत्येक भागामध्ये स्कीम्स आता आमच्या काम करतात हे. आणि सगळीकडे एकच तत्व आहे की चांगल्या पद्धतीची घरं योग्य किमतीमध्ये योग्य वेळेला, कारण ताबा वेळेवर देणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे आमचं गुडील बघून सगळीकडे कुठेही आम्ही स्कीम सुरू केली तर खूप चांगल्या पद्धतीने त्याला बुकिंग होतं आणि या गोष्टी मला खूप आनंद आहे. खरं म्हणजे आता तातोडेला आमची 2 कोहिनूर सफायर 1 कोहिनूर सफायर 2 एक स्कीम 445 फ्लॅटची आहे, पूर्ण 1.5 महिन्यातच संपले. दुसरी आता 300 फ्लॅटची आहे, 250 फ्लॅट संपले तिथे. तर सगळीकडे खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि याबद्दल मी पुणेकरांच्या मनापासून आभार मानेन की तुमचा आमच्यावर जो विश्वास आहे तो असाच वृद्धिंगत ठेवा. विश्वास, चिकाटी आणि कसोटी हे एकत्र आले तर नक्कीच कुठलीही गोष्ट आपण हातात घेतली की ती यशस्वी होणार आणि तेच यशाचं कारण सरांनी सांगितलेलं आहे. सर, आत्ताच तुमचा वाढदिवस झालेला आहे. 68 पूर्ण झाली. 69 वर्षात प्रवेश केला. 69 वर्षात प्रवेश केला. तर आजही तुम्ही ऑफिसमध्ये 12-12 तास काम करताय असं आम्ही ऐकलंय आणि पूर्ण थोडंसं ऑफिशियल सोडून तुम्ही आता थोडंसं समाजकारणामध्ये जास्त आहात. थोडीशी जबाबदारी तुम्ही आता मुलांवर सोपवलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कायम तुम्ही हसतमुख आहेत, नेहमीच त्याच ऊर्जेने तुम्ही काम करता.
या सगळ्याचं पाठीमागे काय कारण? खरं म्हणजे हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो, पण मी नेहमी सांगेन की माणूस जर सतत काम करत असेल ना तर तो कधी म्हातारा होत नाही, यंग असतो, तुमचे विचारही यंग असतात. कारण तुम्ही मी प्रभावावर जाणारा, जमान्याबरोबर चेंज होणारा मनुष्य आहे. ज्या पद्धतीने आता टेक्नॉलॉजी चेंज झाली, आपणही आपल्या व्यवसायातील टेक्नॉलॉजी आणली, आणि माझं खरं म्हणजे विरंगुळा म्हणजे काय आहे, एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंट जाणं. म्हणजे आता मी व्यवसायात इथं बसलो आहे, थोड्या वेळा मी कुठेतरी सामाजिक कार्यात आहे, तिथून मी माझ्या शाळेत गेलो आहे, तिथं मीटिंग घेतली आहे, तिथं एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला गेलो आहे चीफ गेस्ट म्हणून, कुठं उद्घाटनाला गेलो आहे. तर एक चेंज ऑफ प्रोफेशन ज्याला म्हणता येईल, किंवा दर 2-3 तासाने काहीतरी चेंज होते म्हटल्यानंतर, त्यामुळे ते सारखं खूप आनंद वाटत असतो. आणि प्रत्येक वेळा मी रोज काही ना काही शिकत असतो. प्रत्येक माणसाकडनं काहीतरी आपल्याला शिकता आलं पाहिजे, आणि ते शिकून घेतलं पाहिजे. आपण आपल्याला नेहमी वाटतं या माणसात काय, पण प्रत्येकात एक चांगला गुण असतो, तो गुण मी प्रत्येकाकडनं हेरत असतो. आणि त्यामुळे मला मी नेहमी प्रसन्न राहतो, मला आनंद वाटत असतो की अरे हे आज हे शिकलो, आज हे शिकलो, आज हे शिकलो. आणि त्यामुळे असं मला वाटत नाही मी 69 वर्ष, मला अजूनही वाटतं मी 49 वर्षाचं आहे. कारण मला आजही 12 तास काम करायची सवय आहे, आणि मग घरी एखाद दिवशी राहिलो तर मला राहवत नाही घरी. इथं ऑफिसला किंवा एखादी सामाजिक कार्यात आपण गेलो, आणि पुण्यातले वेगवेगळे पुणे की असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, सर्व क्षेत्रामध्ये सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, सहकार असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला जावं असं मला नेहमी असं का वाटतं की समाजाने आपल्याला जे दिलेलं आहे ना, ते आपण त्यातला काही भाग आपण समाजाला परत दिला पाहिजे. कारण तो समाजाचा अधिकार आहे, आणि त्या अधिकारवाणीतून मी हे नेहमी करत असतो की प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या समाजाशी जोडण्याचा स्वतःचा माझा प्रयत्न असतो. फक्त एक उद्योजक म्हणून मला नाही मोठं व्हायचं, म्हणजे नाव नाही कमवायचं, पण सर्व क्षेत्रामध्ये आपला वावर असला तर एक मानसिक समाधान त्यामुळे चांगलं मिळतं असं मला तुला संगीता नक्की सांगू असं वाटलं. धन्यवाद सर. म्हणतात ना लाईफमध्ये येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला काही ना काही शिकून जातो, आणि माणसाने सतत शिकत राहावं ते सरांच्या आजच्या इंटरव्ह्यूमध्ये आम्हालाही समजलं आहे की कुठे थांबायचं आणि कुठे पळायचं. तर थांबायचं नाहीच आहे, कारण रोज येणारा दिवस तुम्हाला खूप काही देऊन जातो. तर तसंच आमच्या पिंपरी चिंचवडकर आणि पुणेकरांना अभिमान आहे की भारत सरकारने पोस्टाच्या तिकिटावर, मला वाटते तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते डिक्लेअर झाले की तुमचा फोटो हे केलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगा? नाही, आमचे एक मित्र आहे राजेंद्र सोनवणे म्हणून, मला माहिती नव्हतं. त्यांनी 1.5-2 महिने प्रवास खूप प्रयत्न केले, आणि मला सरप्राईज गिफ्ट त्यांनी दिलं. मला यातली प्रोसिजर माहीत नाही आहे. 5 रुपयाचं तिकीट पोस्ट ऑफिसने डिक्लेअर केले, फोटो आणि हे छापून. मलाही असे धक्का बसला की असं काय होऊ शकतं का, आणि एवढा मोठा मनुष्य नाही आहे की माझ्या नावाने तिकीट निघावं म्हणून, आणि एवढं माझं वयही नाही असं मला वाटतं. पण तसा एक मनापासून आल्हाददायक धक्का होता तो, आणि चांगली गोष्ट आहे. म्हणजे भारत सरकारला असं वाटलं किंवा कुठेतरी प्रयत्न करून ते केलं तर मी ऋणी आहे भारत सरकारचं. शिक्षण क्षेत्रात काम करताना तुम्ही आता खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून तिथे कार्यरत आहात, आणि पुणे हे आपलं शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं, तर आपली जी शिक्षण व्यवस्था आहे आत्ता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आत्ताची जी शिक्षण पद्धती ना, ही मला फार भुकीश वाटते. खरं म्हणजे आपण जे धडे, कविता किंवा या गोष्टी पुस्तकं वाचून प्रश्नांची उत्तरं देऊन जे पास होतो, माझ्या दृष्टीने त्याला जास्त महत्त्व असं नाही आहे. ॲक्च्युली हे प्रॅक्टिकल असलं पाहिजे, म्हणजे व्यवसायाभिमुख शिक्षण हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर मिळालं तर कसं आहे, व्यवसायाचे धडे हे तुम्हाला जेव्हा कॉलेज संपण्यानंतर जेव्हा तुम्ही त्यात प्रवेश करता, चढ उतार येतात आणि त्याच्यात जातात, तर त्यापेक्षा आता ॲक्च्युली नवीन शिक्षण पद्धती जी भारतात येऊ पाहतात, जी आपल्या शिक्षण मंत्र्यांनी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केली होती, तिचं अजून हे झालं नाही आहे म्हणजे प्रॅक्टिकल. ती जर सुरुवात झाली तर मला वाटतं त्यात तशी बरेचशी आहेत. पुणे विद्यापीठाने गेल्या वर्षी जो 400 अभ्यासक्रम सुरू केले, कारण एक काळ असा होता बी ए, बी कॉम, बी एस सी म्हणजे झालं शिक्षण. पण आत्ता हजारो कोर्सेस असे निघालेले आहे. आणि मी तर आमच्या विद्यार्थ्यांना हे सांगेन की तुम्ही तुमचं ध्येय ठरवा, तुम्हाला पुढं नेमकं काय व्हायचं आहे, काय करायचं आहे. कारण नाहीतर आपलं अशीच वर्ष वाया जातात. कुठंतरी आपण 12वी 13वी जातो आणि नंतर मग विचार करतो अरे आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे.
तर ते पहिल्यापासून तुम्ही ठरवा इंजिनिअरिंग व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं, इंजिनिअरिंग वकील डॉक्टर हे ती, पण आत्ता शेकडो केस कोर्स केस असे आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही चांगलं शिक्षण घेऊ शकता आणि प्रॅक्टिकल नॉलेज असावं. आमच्यात हिंदीमध्ये एक म्हण आहे की पडेसे कडा हुआ अच्छा रहता है. खूप तुम्ही बुकिश आहात पण प्रॅक्टिकल नॉलेज नाही, त्यापेक्षा एखाद्याला प्रॅक्टिकल नॉलेज आहे पण तो शिकलेला नाही आहे तर त्याला जास्त महत्त्व आहे समाजामध्ये आज, कारण त्याला प्रॅक्टिकल नॉलेज आहे. तर त्याप्रमाणे जे कोणी महाविद्यालय शिक्षण घेत असतील, उच्च शिक्षण घेत असतील, त्यांनी आपलं ध्येय ठरवा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करणार आहात त्या आधारे शिक्षण घ्या, त्याचा समाजाला देशाला नक्की उपयोग होईल अशी माझी खात्री आहे. नक्की सर, सरांनी जाता आता खूप चांगला संदेश युवकांना दिलेला आहे. आणि सर, मी याबाबत पण एक सांगू इच्छिते की राहीबाई पोपेरेंना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. इथे म्हणजे शिक्षण नसतानाही आज एवढा उच्च सन्मान त्यांचा झालेला आहे, म्हणजे ह्यामध्ये शिक्षणच महत्त्वाचं नाही पण त्यांनी समाजासाठी काहीतरी केले आणि त्याची दखल आज राष्ट्रपती भवनामध्ये घेतली गेली आणि त्यांना हा इतका छान सन्मान मिळालेला आहे. तर युवकांना हाच संदेश सरांनी दिलेला आहे की शिक्षणाबरोबर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजही पाहिजे आणि शिक्षणाबरोबर समाज कारणामध्येही तुम्ही पाहिजे, कारण आपण आयुष्यामध्ये रोजचेच काम करत असतो पण त्याच्याबरोबर आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि तेच कार्य सर करतात आहे आणि ऑलराऊंडर म्हणून सरांचं जे हे काम सुरू आहे. तर नक्की सर, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आपला आवाज करणं शुभेच्छा, धन्यवाद. आजच्या ग्रेट भेटमध्ये आपण आत्तापर्यंत ऐकत होतो कृष्णकुमार गोयल सरांना. पुढच्या एपिसोडमध्ये नवीन अशाच उमद्या व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची.